नमस्कार. 24 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. यावलचा कोरोना संशयित निगेटिव्ह निघाल्यावर त्याला घरी पोहोचवण्यासाठी आरोग्य विभागाने केले हात वर, पायी गाठले संशयिताने घर. किनगाव येथे कोरोना संदर्भात जनजागृतीकरिता घेतली बैठक. मनवेल गावात कोरोनाविषयी जनजागृतीची मोहीम. चुंचाळे बोराळा येथे कोरोना संदर्भात बाहेरून आलेल्या नागरिकांची केली आरोग्य तपासणी. मालोद गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात केली फवारणी. कोसगाव गावात कोरोनापासून संरक्षणाकरिता वाटले पत्रकं. यावलला श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मास्कचे केले वितरण. शहरात संचारबंदीच्या सक्तीसाठी पोलीस निरीक्षकांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त. यावल शहरात संचारबंदी असताना लोक रस्त्यावर. किनगावच्या व्ही बालाजी मार्टमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी घेतली जाते विशेष दक्षता. तर ग्रामीण रुग्णालयामध्ये संचारबंदीच्या काळात देखील बालकांचे लसीकरण धोकेदायक. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अतर हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. यावल शहर व तालुक्यातून मंगळवारी 3 कोरोना व्हायरसचे लक्षण असलेल्या संशयित आढळून आले होते. तेव्हा दोघांना येथील रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्यात आले होते. मात्र शहरातील एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्याला घरी जाण्यासाठी रुग्णालयाकडून कुठलीच व्यवस्था करण्यात आली नाही. अखेर तो संशयित रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पायी यावल आला. तेव्हा आरोग्य विभागाने अशा पद्धतीने हात वर केल्यामुळे त्या संशयिताकडून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील 42 वर्षीय इसम हा औरंगाबाद येथून आला होता. त्याने स्वतः रुग्णालय गाठत अधिकाऱ्यांना आपल्या स्वतःबद्दल माहिती दिली होती. अशा असताना देखील अशा पद्धतीने त्याला दिली जाणारी वागणूक ही खरंच संतापजनक आहे. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला, डॉक्टर विनेश पावरा, अधिपरिचारिका नेपाली भोडे, सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोळगे आदींनी त्याच्यावर उपचार करून त्यात जळगाव हलवले होते. मात्र अशा पद्धतीने जळगावहून त्याला परत यावलला आणण्याची व्यवस्था नसल्याने त्याला पायी घर गाठणे हे खरंच शोकांतिक आहे. त्याचप्रमाणे फैजपूर व ग्रामीण भागातून एक अशा 2 लोकांवर देखील जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासणी सुरू आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आली. यात किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्यसेविका, आशा वर्कर यांची बैठक घेऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांनी कोरोना संदर्भात माहिती दिली व त्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मनवेल गावामध्ये देखील दगडी व मनवेल भागामध्ये ग्रामस्तरीय समिती गठित करून कोरोना व्हायरस संदर्भात जनजागृती करण्यात आली. ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणीकरिता बाहेरून आलेल्या 39 नागरिकांचा शोध घेऊन त्याची नावे नोंदून त्यांच्या आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली. या उपक्रमाकरिता उपसभापती, पंचायत समितीचे दीपक अण्णा पाटील, सरपंच नरेंद्र पाटील, तलाठी स्वप्नील तायडे, आशा सोयिका, रंजना कोळी, पोलीस पाटील विठ्ठल पाटील, विजय भालेराव, साहेबराव सपकाळे, अंगणवाडी सेविका विमल सपकाळे, कर्मचारी गणेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. तालुक्यातील बोराळे येथे देखील
बाहेर गावून आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी करिता एक विशेष मोहीम राबवण्यात आली. कोरोना संदर्भात जनजागृती त्याचप्रमाणे आरोग्य सेवक संदीप शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. साखळी वैद्यकीय अधिकारी सागर पाटील, आरोग्य सहाय्यक संजय पारधी, आशा वर्कर जयश्री चौधरी, सलीमा तळवी, बोराळेच्या आशा सेविका सुनैना राजपूत, चुंचाळे पोलीस पाटील गणेश पाटील, बोराळे पोलीस पाटील माधुरी राजपूत, संजय पाटील कोतवाल विशाल राजपूत, संजीव सिंग राजपूत, रहिमान तळवी, शिपाई सुरेश कोळी आदींची उपस्थिती होती. मालोद ग्रामपंचायतीमध्ये देखील सरपंच आशिषा तळवी यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावात फवारणी देखील करण्यात आली व सर्व गावातील गल्ल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. कोसगाव येथे देखील कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली जावी याकरिता ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच विजय पाटीलसह ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका आशा वर्कर आदींनी जनजागृतीपर पत्रकं वाटली. शहरातील श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधवांना मास्कचे वितरण करण्यात आले. संपूर्ण देशात कोरोना व्हायरस संदर्भात दक्षता घेतली जात असून समाज बांधवांनी देखील दक्षता घ्यावी ह्या हेतूने संस्थेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये अनिल चौधरी, सुपळू वारुळकर, राजेंद्र चौधरी, अनंता चौधरी, रवींद्र आमोदेकर, सुनील सननसे, मनोज सूर्यवंशी, सुरेश चौधरी, रणजित ठाकरे, सलीम खलीफा, श्यामकांत वारुळकर, श्यामराव वारुळकर, राजेंद्र वारुळकर, दिलीप चौधरी, ईश्वर सोनवणे, उमाकांत चौधरी, तुषार सावखेळकर, मिलिंद चौधरी, रुपेश चौधरी, दीपक सावळे, कल्पेश चौधरी, राहुल चौधरी, एकनाथ चौधरी, मनोज चौधरी, विनोद चौधरी आजी समाज बांधवांची उपस्थिती होती. जीवामा आले नाभिक बहुउद्देशीय संस्था यावल शहरातील पूर्ण यावल तालुक्याच्या आपल्या नाभिक समाजाचे बांधव यांना आपल्या संस्थेकडनं आता विषाणू जो कोरोनाचा जो प्रभाव सगळ्या महाराष्ट्र भारतामध्ये चालू आहे तो आपण आपल्या नाभिक समाजावरती जास्त जवळचा संबंध येतो. कारण येणारा गिराईक हा जो आहे हा गिराईक कोणता येणार आहे कसा येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपण आलेल्या गिराईकासाठी आपण तोंडाला मास्क हे लावलेलं पाहिजे. परत त्याची दाढी वगैरे झाल्यानंतर स्वतः आपले हात साबणाने धुवायचे आहे. स्वतःचा रुमाल एक दोन रुमाल आपण आपल्या जवळ ठेवायचे आहे ते पुसूनच दुसऱ्या गिराईकाला हात लावायचा आहे. आणि जेणेकरून त्या गिराईकाच्या काही विशिष्ट अंतरावरतीच आपण त्याच्याशी संबंध ठेवायचे आहे. परत दुकानामध्ये गर्दीचे गिराईकी म्हणून आपण एक किंवा दोनच दुकानामध्ये आपले गिराईकी ठेवायचे आहे. बाकीचे दुकानाच्या बाहेरच बसू द्यायचे आहे. एकत्र गर्दी न करता येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान साहेब यांनी आपले महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे कल्याणरावजी दळे, नानाभाऊ शिरसाळ यांच्या आदेशानुसार आपण 21, 22, 23 आणि येणाऱ्या 31 तारखेपर्यंत आपण आपले दुकानं बंद ठेवत आहे. ते दुकानं बंद ठेवून येणाऱ्या 1 एप्रिल पासून आपण आपल्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी मास्क हा वापरून साबण दुकानामध्ये प्रत्येकाने साबण ठेवा आणि हात धुवूनच काम करा प्रत्येक गिराईक झाल्यानंतर. जेणेकरून आपण आपल्या स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं संरक्षण कराल अशी मी आशा बाळगतो. आणि मी स्वतः जीवामा आले नाभिक बहुउद्देशीय संस्था व सर्व संचालक मंडळ येणाऱ्या कोरोना या आजारापासून आपण लिप्त राहो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि प्रत्येकाला मी आपल्या संस्थेकडनं मास हे वाटप करतो आहे ते सर्वांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहरामध्ये संचारबंदी लागू असताना देखील अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसले. त्यांना विनंत्या करून देखील लोक घराबाहेर निघतच होते व फिरताना दिसत असल्याने शेवटी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सक्ती करत रस्त्यावर ते उतरले व लाठीचार्जचा दम देत नागरिकांना घरात राहण्याच्या त्यांनी सूचना केल्या. याकरिता भुसावळ टी पॉईंट, बुरुज चौक, चोपडा नाका, मेन रोड, बारीवाळा, खिरणीपुरा, फालकनगर आदी भागात जाऊन तसेच साकळी, किनगाव, दहीगाव या ठिकाणी जाऊन पोलीस निरीक्षक अरुण धळवळे सह उपनिरीक्षक जितेंद्र खैनार, उपनिरीक्षक सुनीता कुळपकर, हवालदार संजय देवरे, सुशील घुगे, सतीश भोई आदी कर्मचाऱ्यांनी दिवसभर बंदोबस्त ठेवला. Go! 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 Go!
तालुक्यातील किनगावच्या व्ही बालाजी मॉलमध्ये कोरोना संदर्भात विशेष काळजी ग्राहकांच्यासाठी घेतली जात आहे. ग्राहकांसाठी विशेष दक्षता इथे घेतली जात असून मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बाहेरच हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांनी तोंडाला रुमाल लावून किंवा मास्क लावून आत प्रवेश दिला जात आहे. याकरिता ग्राहक जसे आत येतात त्यांच्या शरीरावरती निर्जंतुकीकरण करणारा स्प्रे मारून मगच प्रवेश दिला जात आहे. जीवनावश्यक वस्तू जरी नागरिक खरेदी जात असले तरी वस्तू सुरक्षित मिळायला हवी व ग्राहकांचे स्वास्थ्य देखील जोपासले गेले पाहिजे या उद्देशाने मॉलचे व्यवस्थापक मनीष विजयकुमार पाटील तसेच विजयकुमार देवचंद पाटील यांच्याकडून ही व्यवस्था करण्यात आली आहे. तेव्हा मॉलमध्ये अशा पद्धतीने उपाययोजना केल्यानंतर नागरिकांकडून मॉल संचालकांचे कौतुक केले जात आहे. बस 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 सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. या दृष्टीने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना लहान बालकांचे लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये बालकांना घेऊन स्तनदा मातांची गर्दी होत आहे. तेव्हा अशामुळे लहान बालकांना या व्हायरसची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून व्हायरस कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लसीकरण पुढे ढकलावं अशी मागणी नागरिकातून होत आहे. तेव्हा या घडामोडीसह जिथेच थांबतो नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.